नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे 22 ऑगस्ट पासून सुरू होणारा गणेशोत्सव तसेच 21 ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून सुरू होणारा मोहरम शासन नियमांप्रमाणे तसेच साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलंय। 19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यातील कोविड-19 आढावा घेण्यासाठी तसेच गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-19 काळात सर्व धार्मिक सण साधेपणाने साजरे करावेत आणि आतापर्यंत जनतेने सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे आता गणेशोत्सव आणि मोहरमसाठीही सहकार्य करावे तसेच हे सण साजरे करताना कोविडचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले। या कॉन्फरन्समध्ये केलेल्या सूचनांप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र येणार असून ज्याप्रमाणे ईद आणि इतर सण घरात राहून साजरे केले त्याचप्रमाणे गणेशोत्सव देखील घरगुती पद्धतीने साजरा करावा। सार्वजनिक गणपती मूर्ती बसवण्यासाठी आपल्या हद्दीतील पोलीस स्थानकाची परवानगी घेऊन सार्वजनिक गणपती मूर्ती 4 फूट तर घरगुती गणपती मूर्ती 2 फूट असावी। गणपती मंडळाच्या जाहिराती देखावे हे सामाजिक संदेश देणारे असावेत। सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याऐवजी आरोग्यविषयक उदाहरणार्थ आरोग्य तपासणी शिबिरे, रोगदान शिबिरे असे उपक्रम राबवावेत। तर गणपती मंडळांनी जिथे गणेश मूर्ती बसवण्यात येतील त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून मास्क सॅनिटायझर्स यांची व्यवस्था करण्यात यावी। विसर्जनाच्या आधीची आरती विसर्जनावेळी न करता घरीच करावी। सर्व ग्रामपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार करून शक्यतो तिथेच गणपती विसर्जन करण्यात यावे याची अंमलबजावणी होणे गरजेचे असून कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येऊ नये। कमीत कमी 2 व्यक्तींना विसर्जन करण्यासाठी जाता येईल तसेच मोहरम साजरा करताना देखील कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। त्या सूचनांचे पालन करण्यात यावे तसेच प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्तरावर देखील या सूचनांचे पालन करण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलंय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।